समिति महाराष्ट्र नवनिर्माण सेनियाची त्याचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध केस रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि जे एफ आय आर प्रमाणे जे सेक्शन्स लावण्यात आलेले आहे ते 153 116 117 एंड 135 मुंबई पोलीस ॲक्ट याप्रमाणे त्याच्यावर एफ आय आर करण्यात आलेली आहे. आता इनिशियली खूप प्राथमिक हे आहे की हे जे सेक्शन्स लावण्यात आलेले आहे जे जाणकार आहे कायद्याचे त्यांचं म्हणणं आहे की हे खूप इझी किंवा खूप लो टाईपचे सेक्शन्स आहे ज्याच्यामध्ये बेल तुरंत मिळतील. मी लोकांना हे सांगितलं होतं की काहीही याच्या बाबतीत प्रतिक्रिया द्यायचं नाही कारण ज्या प्रकारे राज ठाकरेंनी आपल्या भाषणाचा वापर केला होतं शब्दांचा वापर केलं होतं ते खूप निंदनीय होतं आणि आमचा विश्वास होता. म्हणूनच मी लोकांना म्हटलं होतं की रस्त्यावर येऊन काही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. आपण प्रशासनावर पोलिसांवर विश्वास ठेवू आणि ते नाही रजिस्टर केले एफ आय आर तर मग आमची पुढची पाय काय पाऊल असेल ते आम्ही त्याची घोषणा करणार होतो आणि त्याची घोषणाही मी केली होती की तुम्ही त्याच्यावर केसेस रजिस्टर नाही केले आणि जे सेक्शन्स लावायला पाहिजे ते नाही लावले तर मलाही आता आणि मला माझ्यासोबत सर्व राजनैतिक पक्षांना हे समजलेलं आहे की आपण हे बोललं तर हे सेक्शन्स लागू होतं हे केलं तर हे सेक्शन्स लागू होतं कारण नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे. मला सरकारला एक प्रश्न विचारायचे जेव्हा आपण एक इन्स्टिगेशनच्या 153 ऑफ आय पी सी जे तुम्ही लावलेलं आहे त्याच्यापेक्षा 153A लावले असते तर कमीत कमी हे एक स्ट्रॉंग केस झाला असता. 153A म्हणजे दोन धर्मामध्ये वैमनस्य निर्माण करणे. त्या सगळ्या ज्या सभा होती त्याचा उद्देश एकच होता की दोन समाजामध्ये आपण कसा वैमनस्य निर्माण करू तेढ निर्माण करू लोकांना कसं आपण इन्स्टिगेट करू रायट करण्यासाठी हे सगळे जे आहे हे खूप गंभीर हे आहे. म्हणजे एका नेत्यांनी स्टेजवर उभे राहून तुम्हाला मानणारे किती लोक आहे एक वेगळी गोष्ट आहे पण सर्व राजनैतिक पक्षांचे लोकांचे काही फॉलोअर्स असते आणि ब्लाइंड फॉलोअर्स असते. तुम्ही त्या स्टेजवर उभे राहून कुठेतरी एका कोपऱ्यात गडबड झाली तर हे सांगायचं त्यांना की तिथेच हाना त्यांना तिथेच हाना. समजा ते फॉलो करून काही झालं असतं कोणी मेलं असतं कोणाला मारलं असतं तर कोण जबाबदार. दुसरा म्हणजे की तुम्ही ज्या शब्दांचा वापर केलं होतं की चला एकदा होऊ द्या म्हणजे त्याचा अर्थ काय होतं की तुम्ही इन्स्टिगेट करत होते की ते भोंगे काढले नाही तर एकदा होऊ द्या त्यांच्यासोबत. हे अशा प्रकारचे कोणत्याही राजनैतिक पक्षाचा नेता असू द्या तुमचे फॉलोअर्स जेव्हा मानणारे आहे तर तुमची जबाबदारी असते की कोणत्या शब्दाचा कशा वापर करायचा आहे. जेव्हा त्यांचं भाषण सुरू होतं तर अजान कुठेतरी सुरू झाली तर पोलिसांना तुम्ही आदेशित करणार तुम्ही सांगणार की आत्ताच्या आत्ता बंद करा. तुम्ही कोण पोलीस आहेच हे सगळ्या करण्यासाठी आणि आत्ताच्या आत्ता बंद केल्या नाही तर त्यांच्या तोंडात जे अजान देणारे होते ते मौलवी असते जे अजान देणारे असते ते मौलवी असते ते आत्ताच्या आत्ता बंद करा नाहीतर त्यांच्या तोंडात बोका. आणि भारतीय जनता पार्टीचा हनुमान चालीसा बोलणार आहे तर त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा केस रजिस्टर होतो. मग यांनी असं काय चांगलं काम केलेलं आहे की त्यांना सगळं बिलेबल ऑफेन्सेस करण्यात येत आहे आणि नवनीत राणा आणि त्यांचे पतींना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय वेगळं आहे हे सरकारनी पोलिसांनी प्रशासनानी आम्हाला समजून सांगावं की नाही नवनीत राणा जे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर येणार होते म्हणजे हे देशद्रोहाचा आणि हजारोंच्या संख्येने लोकांच्या समोर जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं लोकांना रायट करण्यासाठी इन्स्टिगेट करणं आणि देशाला कमजोर करण्याचा जे प्रयत्न करण्यात होतो याच्यामध्ये ही सेक्शन्स आणि त्याच्यामध्ये ते सेक्शन्स म्हणजे हे कितपत योग्य आहे. मला खूप विश्वास आहे की पोलिसांनी आपला जी जबाबदारी आहे ते चांगल्या रीतीने पार पाडावी आणि मुस्लिम समाजाला मी हे सांगू इच्छितो की आपला विश्वास आपण पोलिसांवर ठेवा. आमच्या सुरुवातीपासून हेच म्हणणं होतं की आपण पोलिसांना टाईम देऊ
पण मला असं वाटतं की तीन दिवस त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तीन दिवस हे भाषण झाल्यानंतर आम्ही त्याचं सगळं सखोल चौकशी केली, बरोबर त्याचं रिसर्च केलं की कोणतं सेक्शनमध्ये फिट होतं, आणि त्यानंतर म्हणजे खोदा पहाड आणि निकला चुहा तीन दिवसाचा रिसर्चच्या नंतर तुम्ही मला हे सांगणार आहे की तुम्हाला आम्ही कंडिशन्स दिली होती ते तुम्ही पार पाडली नाही. कंडिशन्स काय होती? की भोंगेच्या डेसिबल लेवल इतकं नाही व्हायचं, गाड्या इतकी आणायची, लोक इतकं आणायचे, हे भंग केलं तर हे सेक्शन्स मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरे ॲक्टप्रमाणे, मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे, आणि इन्स्टिगेशन, एबेटमेंट, हे सगळे जे बेलेबल ऑफेन्सेस आहे. मला हे सांगायचे आहे की पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडून हे जे देशामध्ये चाललेलं आहे की तुम्ही तीन तारखेला आम्ही ईदच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हनुमान चालीसाला लोकांना, तुमच्या कार्यकर्त्यांना एनकरेज करून, इन्स्टिगेट करून, इन्साइट करून तुम्ही जे त्यांना सांगितलं होतं ते काय होतं? हे देशाला कमजोर करण्याचा एक प्रयत्न होतो की जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करा. कोणी थांबवलं तुम्हाला? म्हणजे आमचं तर हे प्रश्न होतं की हे महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले ज्यांचं गृह मंत्रालय आहे, महाराष्ट्राचे DG आहे, महाराष्ट्राचे औरंगाबादचे पोलीस कमिशनर आहे, त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं. मी मुंबईला एक मोठी तिरंगा रॅली घेऊन आली होते, मोठी तिरंगा रॅली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाड्या घेऊन गेलो होतो, एक डेट फिक्स केली होती, त्याचं आम्ही सगळं फायनल केलं होतं. पोलिसांनी आम्हाला बोलावले आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही या डेट नाही, ह्या डेटवर तुम्ही हे तुमची तिरंगा रॅली काढा. आम्ही चेंज केलं, कारण आमच्या हे नाही उद्देश होता की आम्हाला कोणाला त्रास द्यायचे आहे. तेच तुम्ही राज साहेबांना का नाही सांगितलं, राज ठाकरेला हे का नाही ठणकावून सांगितलं की आता मार्केटमध्ये खूप लोक आहे, लोकांचा कारोबार आहे, सण आहे, मोठे सण आहे, आषाढी एकादशी आहे, रमजान ईद आहे, की रमजान ईदच्या दोन दिवस अगोदर तुम्ही हे कशाला करतं, रमजानच्या नंतर करा, हे सांगितलं पाहिजे होतं, पण नाही केलं तुम्ही. का? की त्यांच्या दबावाखाली. आणि मग असा सेक्शन्स जेव्हा लागतो तर मला माझ्या मनामध्ये एक शंका येतं की काय मुख्यमंत्र्यांना असं वाटतं की माझा भाऊ आहे, माझा भाऊ आहे, मी त्याच्यावर कशाला देशद्रोहाचा सेक्शन लावू? मी नवनीत राणावर लावू शकतो, मी दुसऱ्यांवर लावू शकतो. मग इतकं जे आणि सगळ्यांच्या कन्सेन्सस प्रमाणे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, सगळ्यांचा कन्सेन्सस म्हणजे सगळं राजनैतिक पक्षांचे मोठे मोठे जे पुढारी आहे त्यांची मीटिंग झाली आणि त्यांच्या कन्सन्सेसमुळे हे सेक्शन्स लावण्यात आलेलं आहे. मग का आपल्याला NCPला हे वाटतं का की नाही बहुतेक आपल्याला पुढे राज ठाकरेसोबत जायची वेळ आली तर काय होणार? मग जास्त सेक्शन्स लावू नये. मला हे सांगायचे आहे की जे त्यांनी आमचे जो विश्वास होता की तुम्ही FIR रजिस्टर करा ते तुम्ही केलेले आहे, पण आम्हाला असं वाटतं आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना असं वाटणार आहे की तुम्ही फक्त थातूर माथूर काहीतरी कारवाई करण्या दाखवण्यासाठी की आम्ही काहीतरी केलं म्हणून हे सेक्शन्स लावलेले आहे. जे सेक्शन्स तुम्ही याच्या बाबतीत दुसरा कोणाही असं केलं असतं तर काय सेक्शन्स लावलं असतं ते सेक्शन्स लावा हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही अजूनही ठाम आहे तुमच्या सकाळच्या घोषणेवर की आम्ही हेच करणार, रॅलीज काढणार म्हणून हे गुन्हे पाहून? नाही, हे सेक्शन्स बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना, मतलब फक्त मला नाही, सर्व दुसऱ्या राजनैतिक पक्षांनाही माहीत पडलेलं आहे की बाबांनो आपण स्टेजवर गेल्यानंतर आपण भोंगे काढा, तुम्ही काढा, हे बंद करा, त्यांचं तोंडात काय खोपा आणि हाना त्याला तिथेच हाना, अशा प्रकारचे आपण शब्द वापरल्यानंतर काय सेक्शन्स मिळतं? तर 116, 117, 153, 135 हे सेक्शन्स मला माहीत पडलेले आहे. मग नियम त्याच्यासाठी वेगळे आहे आणि माझ्यासाठी वेगळे आहे का? नाही, नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे. म्हणून मला हे सांगायचे आहे की जेव्हा नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर येतो तर देशद्रोहाचा आणि लाखोंच्या हजारोंच्या संख्येने समोर हे सांगणं की तुम्ही हे करा, त्याला हाना,
त्याचा तोंडात हे खोपा हे सांगून हे सेक्शन्स लावत असतील तर बहुतेक आम्हाला माहीत पडलेलं आहे की आपल्याला इतकं सांगितलं तर हे सेक्शन्स होतील. मला समजा हे मान्य आहे की राय साहेब बेलेबल ऑफेन्सेस आहे, काय फरक पडणार आहे, तर मी तशा भाषेचा प्रयोग करणार आहे. मग काय आहे की काही दाखवायचं होतं, म्हणजे मला एक सांगायचे आहे की राज्यापेक्षा देशापेक्षा कोणीही महत्वाचं नाही आहे, कोणीही महत्वाचं नाही आहे. आमच्यासाठी ठीक आहे भोंगे इश्यू आहे, पण देशापेक्षा महत्वाचे नाही, महाराष्ट्रापेक्षा महत्वाचे नाही. म्हणून आज हे एक राजनैतिक पक्षाचा ज्याचा काही नाही होतं महाराष्ट्रामध्ये, कसलेही फॉलोअर्स नाही, जितके होते तेही गेलेले आहे, कारण तुम्ही त्यांना काही चांगले उपदेश देत नाही की आपण बेरोजगारी संपवण्यासाठी काय करणार आहे, आपण महागाईसाठी आपण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय करणार आहे. फक्त चित्तखोर भाषण करायचं आणि त्याला त्यांना इन्स्टिगेट करायची, तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तोडफोड करा, हाना त्याला, मशिदीसमोर जाऊन भोंगे लावा, हे सगळं करायचं. म्हणजे गोरगरीब जे कार्यकर्ते आहे त्यांनी पैसे लावायचे, तुम्ही ए सी मध्ये जाऊन बसायचं, तुमच्या आलिशान महलमध्ये जाऊन बसायचं आणि
Thank you.